बहुजन समाज पार्टीच्या वतीनं संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं. बहुजन समाज पार्टीच्या वतीने संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं. यावेळी प्रदेश सचिव आप्पासाहेब लोकरे, जिल्हा प्रभारी बलभीम कांबळे, शहराध्यक्ष देवा उघडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना देवा उघडे यांनी संविधानाचं महत्त्व विशद केलं. सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. व हा संविधान चिरकाल टिकून राहो ही तथागत गौतम बुद्धांची प्रार्थना करून आज संविधान दिनानिमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. आज संविधान दिनानिमित्त बोलायचं झालं तर संविधान लागू झाल्यापासून आजपर्यंत संविधानाला मानणाऱ्या किंवा संविधानावर अंमल करणाऱ्या एकाही राजकीय पक्षाचं या देशावर राज्य आलं नाही हे आपलं दुर्दैव समजायचं. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रेमनाथ सोनवणे, शहर प्रभारी सुहास सुरवसे, अमर साळवे, जिल्हा सचिव काशीनाथ काळे, योगेश गायकवाड, शहर मध्यचे अध्यक्ष भूषण गायकवाड, संजय गायकवाड, सावळा उडानशिव, शरद वाघमारे, आनंद माने, महेंद्र कांबळे, संजय गायकवाड, नितीन क्षीरसागर, औदुंबर गेजगे, नागनाथ दुपारगुडे आणि महादेव वायदंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.